महाराष्ट्र सरकार के उच्च और तकनीकी शिक्षा विभाग द्वारा शुक्रवार को उच्च और तकनीकी शिक्षा मंत्रालय पहल का आयोजन किया। इस अवसर पर उच्च और तकनीकी शिक्षा मंत्री उदय सामंत विद्यार्थियों, पालकों, शिक्षकों की समस्याओं पर अपना ध्यान केंद्रित कर 610 से अधिक लंबित मुद्दों को हल किया। राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय में उच्च और तकनीकी शिक्षा मंत्री उदय सामंत के साथ साथ मंत्रालय के संबंधित अधिकारी, निदेशक, स्वयं छात्रों, अभिभावकों, शिक्षकों, प्राचार्यों, गैर शिक्षण कर्मचारियों, विश्वविद्यालय के कर्मचारियों, शैक्षिक संस्थानों के निदेशकों आदि के साथ साथ लंबित मुद्दों को हल करने के लिए उपस्थित थे। विश्वविद्यालय प्रशासनिक या मंत्रालय स्तर पर लोगों की समस्या सुनी। पत्रकारों से चर्चा करते हुए शिक्षा मंत्री उदय सामंत ने बताया कि अनुकंपा 13 के प्रकरण में नियुक्ति के आदेश दे दिए गए हैं। बैठक में प्राचार्यों की भर्ती का भी निर्णय लिया गया। उन्होंने कहा कि कवि कालिदास महोत्सव रामटेक में ही होगा, मुंबई में नहीं। वसंतराव देशपांडे सभागृह में आयोजित कार्यक्रम में कॉलेज, विश्वविद्यालय, प्रशासनिक या मंत्रालय स्तर पर लोगों की समस्याओं को व्यक्तिगत रूप से सरकार के ध्यान आकर्षित किया गया। 2023 में विद्यापीठ के 100 वर्ष पूरे होने पर शासन मदद करेगा, ये बात शिक्षा मंत्री उदय सामंत ने बैठक में कही। विविध कारण है, कई मंडळींचे कागदपत्र अपूर्ण आहेत, काही प्रस्ताव हे विद्यापीठाकडून शासनाकडे आलेले नाहीत, काही जॉईंट डायरेक्टरकडून शासनाकडे आलेले नाहीत, काही डायरेक्टरकडून शासनाकडे आलेले नाहीत, अशा पद्धतीचे 42 प्रस्ताव आहेत। 302 प्रस्तावामध्ये त्रुटी आहे। आता या त्रुटी तीन ठिकाणच्या असू शकतात, एक संस्थास्तर, दुसरं ज्यानं ॲप्लिकेशन केलेलं आहे त्याच्यामधली त्रुटी, आणि तिसरी विद्यापीठानं जर आमच्याकडे पाठवलं नसेल आणि विद्यापीठानं त्रुटी काढून संबंधित घटकापर्यंत पाठवलेले असेल, तर अशा पद्धतीचे 302 प्रकरणं आहेत। आम्ही प्रत्येक दौऱ्यामध्ये थोडंफार किती प्रकरणं निकाली काढली आणि टक्केवारी काढतो, तर नागपूरच्या या कार्यक्रमामध्ये आपण जवळजवळ 71% प्रकरणंही निकाली काढली। एक वस्तुस्थिती खरी आहे की काही ठिकाणी अनुकंपचा प्रश्न आहे, ज्या मुलांना नोकरी दिली गेली पाहिजे। मी 3-4 ठिकाणी आता जाऊन आल्यानंतर माझ्या लक्षात असं आलंय की नुसता माझा दौरा जाहीर झाल्यानंतर सुद्धा निम्मी प्रकरण निकाली निघाली। त्याचं कारण असं आहे की काही अधिकारी वर्ग असेल किंवा त्या पद्धतीनं काम करणारा वर्ग असेल, हे 2-2, 4-4, 5-5 वर्ष काही स्वतःकडे ठेवण्याची प्रवृत्ती ही काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। पण या कार्यक्रमाचं फलितच हे आहे की आज देखील जी 7 प्रकरणं अनुकंप तत्वावर नागपूर विद्यापीठामध्ये सबमिट होती, त्यातल्या 2 मुलांना आम्ही नोकरी देण्यामध्ये यशस्वी झालो। रामटेक विद्यापीठ जे आपलं आहे संस्कृतचं, त्या विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना आजपर्यंत म्हणजे कालपर्यंत 7वा वेतन आयोग देणं शिल्लक होतं, प्रलंबित होतं, ती देखील ऑर्डर आज मी त्या विद्यापीठाला दिलेली आहे। मी काल जसं गोंडवाना विद्यापीठामध्ये सांगितलं की 4 संकल्प आम्ही गोंडवाना विद्यापीठाचे केले होते। एक, गोंडवाना विद्यापीठाला 12B देणं, दुसरं 5 कोटीचं डेटा सेंटर सुरू करणं, तिसरं मॉडेल कॉलेज जे नागपूरवरनं तिथे शिफ्ट झालेलं आहे ते सुरू करणं, आणि गोंडवाना विद्यापीठाला एक वेगळा दर्जा जो फॉरेस्टचा आणि ट्रायबलचा मिळवून देणं, या 4 गोष्टीवर आम्ही काम करत होतो। ती 3 गोष्टी मार्गी लागल्या, शेवटची जी गोष्ट आहे ती फक्त प्रलंबित आहे, ती देखील येत्या 2-4 महिन्यामध्ये मार्गी लागणार आहे। पण ह्या सगळ्या गोष्टी नुसत्या घोषणा करून प्रलंबित आहेत का, ह्या बघण्यासाठीचा आजचा माझा दौरा होता। विद्यापीठानं देखील अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं। माझ्याबरोबर नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत साहेब देखील उपस्थित होते, दोन्ही आमदार आज उपस्थित आहेत, ज्येष्ठ या क्षेत्रातल्या लोकांना देखील मला भेटता आलं। विद्यापीठाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या देखील सोडवता आल्या। विद्यापीठाच्या उत्कर्षासाठी काय करता येईल तो देखील आज आम्ही निर्णय घेतला।